So today we have Jaiwant Babaji Chauhan from Mauritius. Yeah. He is a Maharashtrian. Oh no, he is not a Maharashtrian. You are Maharashtrian? Yeah, माझे सर्व पूर्वज ते कोल्हापूरचे आहेत. ओके. हो, कोल्हापूरचे आहेत. तर एकशे 49 वर्ष झाले आहेत. 150 इयर्स. 149 इयर्स. ओके. झाले ज्यापासून माझे पूर्वज इथे मॉरिशसला आले आहेत. ओके. आणि हेच नव्हे तर जेव्हा ते आले ते येऊन पोक्रिस्ता स्थायिक झाले. मग नंतर जेव्हा डिस्ट्रीब्युशन झालं तेव्हा त्यांना कुठे पाठवलं, पाठवलं एक साखर खाना आहे, त्याचं नाव आहे मेजिन शुगर एस्टेट. तिथे जाऊन त्यांनी तिकडे त्यांना हे मिळालं काम. त्या पूर्वी साखर खाण्यात ते म्हणजे ते उसाच्या कारखान्यात, ते उसाचे कारखाने नाही पण उसाच्या शेतात ते काम करते. ओके. सो ही सेइंग इज कि इनके जो पूर्वज थे वो इंडिया से कोल्हापुर से मॉरिशस आए थे 150 साल पहले. और वो शुगर केन कारखाने में, ओके, गन्ने के कारखाने में यहाँ काम कर रहे थे. और तब से आपकी सारा यहीं है. हाँ. आपका जन्म यहीं हुआ. जन्म मॉरिशस मध्ये झाला. ओके. माझा जन्म आम्ही चौथी पिढी आहोत मॉरिशस मध्ये. हो, आम्ही चौथी पिढी. ओके. म्हणजे माझे आजोबा एक, आजोबा एक, माझे वडील दोन, मी तीन आणि पंजोबा चार, म्हणजे चार. चार. ओके. आपके बेटे चौथी पिढी है. या, चौथी पिढी. ओके. और उनके बच्चे पांचवी पिढी. नाही, सॉरी, माझी मी चौथी पिढी, माझे बच्चे पाचवी. अच्छा अच्छा. आपके बच्चे पाचवी और आपके बच्चों के बच्चे छठी पिढी. एक्झॅक्ट. ओके. ओके. यहाँ महाराष्ट्र कल्चर कैसे? आप मराठी टीचर हैं यहाँ, राइट? या, मराठी टीचर. ओके. तो अभी मैं रिटायरमेंट है. अच्छा, आपका रिटायरमेंट हो गया. ओके. मेरे बीवी, मेरे मिसेज अभी तक काम करते हैं. वो मराठी सीनियर सुपरवाइजर है. क्या है? सीनियर सुपरवाइजर. सीनियर सुपरवाइजर. ओके. मराठी स्कूल. स्कूल, प्राथमिक स्कूल, प्राइमरी स्कूल. ओके. गवर्नमेंट प्राथमिक स्कूल. गवर्नमेंट प्राइमरी स्कूल. ओके. यहाँ का मराठी कल्चर कैसा है? अभी गुड़ी पाड़वा आ रहा है, आप लोग कैसे सेलिब्रेट करते हैं? मला तुम्ही थोड़ी संधि द्या. मी पहिल्यांदा मी आधी मी तुम्हाला गणेश उत्सवाविषयी सांगा सांगा सांगा. तर मॉरिशस मध्ये एक एक परिवार, एक नातेवाईक, वन फॅमिली सेलिब्रेटिंग गणेश चतुर्थी इन मॉरिशस. माझे आजोबा, म्हणजे आईचे वडील, जे पासून ते त्यांचे वडील कोल्हापूरहून आले, सॉरी साताराहून आले. सातारा. आपके नानाजी. हो, नाना. ओके. नाना ते पासून जेव्हा ते मॉरिशस मध्ये आले, माझे आजोबा म्हणजे माझे नाना, त्यावेळी त्यांचे जेव्हा त्यांचे जन्म झाला, जन्म होण्याच्या पूर्वी जितकं मुलं होत होते त्याचे त्यांचे आईवडील, म्हणजे आजोबांचे आईवडील सगळं ते वारून मरत होते, मरून गेले. मग काय आजोबांनी हे आम्हाला सांगितलं स्वतःच्या तोंडाने मुखाने. त्यावेळी त्या काळात एक आचार्य आलं होतं, एक स्वामीजी इंडियाहून. तर त्यांनी आमच्या आजोबांच्या आईवडिलांना त्यांना सांगितलं की पहा, आमची आजी, आमची माझी पत्नी वेळोवेळी जेव्हा ती गर्भवती होती तर जेव्हा मुलं जन्मते सगळं मरून जात होतं, तर त्यांनी सांगितलं आज या वर्षापासून, आतापासून तुम्ही एक हे करा, तुम्ही व्रत करा, तुम्ही देवाला सांगा, हे देवा, कधी पण आता माझ्या पत्नीला ती गर्भाधिक होईल, तिला मूल होईल, तर आम्ही आमच्या घरी गणपती करू. आज या वर्षाला एकशे पंचवीस वर्ष वन फॅमिली इन मॉरिशस सिन्स स्टार्टेड गणपती फर्स्ट इन मॉरिशस. माझे नाना, नानाज फॅमिली. क्या नाम है उनका? उनका नाम नानाजी की फॅमिली.
गोविंद भिवाजी, गोविंद प्रीनेम एंड भिवाजी, गोविंद भिवाजी राणे, राणे राणे ओके, क्या वो अभी भी राणे ही हैं? स्टिल दे आर द सरनेम इज राणे हियर? आता मला सांगा गुढीपाडवा मध्ये माय मराठी नॉट दॅट गुड यू नो. इथे मॉरिशसमध्ये आम्ही दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी आम्ही आमच्या घरी गुढी उभारतो. गुढी गुढी म्हणजे बांबू आम्ही दॅट बांबू अँड द वेसल ऑन इट. हो आपण थोडीशी एक लहानस तांबे घेतो वर लावतो आणि एक वस्त्र घेतो लाल. आम्ही आमच्या घरी म्हणजे मिसीची साडी आपण घालतो आणि त्यावर हे सब किसने सिखाया आप लोगों को? लाइक यू आर सेइंग की 150 इयर्स हो गए आप लोगों को, तो ये सब सारे रिचुअल्स कैसे हैं यहाँ पे जिंदा एग्जैक्टली वैसे जैसे इंडिया में महाराष्ट्र में सेलिब्रेट करते हैं? सांगतो तुम्हाला जेव्हा आमचे पूर्वज इथे मॉरिशस मध्ये आले ते फक्त त्यांनी त्यांच्या आपल्या हाती त्यांनी हे घेऊन आणलं आलं काय त्याचे रामायण महाभारत हे सगळं ही सगळी पुस्तके आम्ही आमच्या घरी दरवर्षी आम्ही गणपतीशिवाय आम्ही काय करतो गणपती साजरा करतो आम्ही गुढी उभारतो. आणि नाही ये मैं ऐसे पूछ रही हूँ कि ये रिचुअल्स यहाँ एग्जैक्टली वैसे ही कैसे मनाते हैं आप लोग जैसे इंडिया में मनाते हैं? क्योंकि आप लोग तो बहुत साल हो गए यहाँ आए हुए, तो आप लोग कैसे टच में हैं उस लाइक इंटरनेट तो अभी आया, इंटरनेट पे आप देख के कर सकते हैं, बट मुझे जहाँ तक पता है ये तो रिचुअल्स आप बहुत सालों से निभा रहे हैं और एग्जैक्टली वैसे ही निभा रहे हैं जैसे इंडिया में है. आता मी सांगतो तुम्हाला जेव्हा आम्ही कोणाशी मराठी शिकलो आमच्या पालकांकडून थोडी थोडी मराठी शिकलो, पण नंतर एक गुरुजी आलं होतं भारता इंडियाहून, त्याचं नाव आहे मी तुम्हाला सांगतो तर त्यांच्याकडून त्यावेळी गव्हर्नमेंट मॉरिशस सरकारने त्यांना एम्प्लॉयमेंट देऊन इथे मॉरिशसमध्ये आम्हाला शिकवलं टीचर ट्रेनिंग कॉलेजमध्ये जाऊन 2 वर्षाचे आम्ही तिथे शिक्षण घेतलं त्यांच्याबरोबर. मग नंतर त्यांनी आम्हाला 2 वर्ष त्याच वेळी आम्ही मराठी शिकलो इंग्लिश शिकलो आणि अनेक अनेक सब्जेक्ट आणि अनेक विषय आम्ही त्यांच्याकडून शिकलो. आणि नंतर एक मिस एक बाई होत्या त्यावेळी त्यांचं नाव होतं दयावंती बाबाजी, ते पण कोल्हापूरचे होते. ते त्यांचं लग्न एका मोर्शनशी झालं आणि त्यांच्या जो महिलाएं जो शादी करके यहाँ आई महाराष्ट्रीयन महिलाएं उनका बहुत कॉन्ट्रीब्यूशन है इन रिचुअल्स में. डेफिनेटली मिसेस दयावंती बाबाजी उसको मिस्टर प्रिजन बहुत बड़ा प्रिजन ऑफिसर होता है कमिश्नर ऑफ प्रिजन. ओके तर त्या बाईंनी आम्हाला खूप शिक्षण खूप शिकवलं मराठी आणि त्यांकडूनच आम्हाला हे सगळं कळवलं कसं हे करायला कसं. अभी भी शादियां होती है आप लोग के कम्युनिटी में इंडिया में जाके महाराष्ट्रीयन लड़कियों से? आप लोग ढूंढते हैं मेरे ख्याल से, बहुत लोग यहाँ इंडियन लड़कियां ढूंढते हैं शादी करने के लिए ताकि कल्चर जिंदा रहे. राइट आप लोग घर में कौन सी भाषा में बात करते हैं? घर में मिसेस से आई टेल यू एग्जैक्टली आई एम नॉट गोइंग टू ब्लर वी टॉक इन French and English. Why? Because we just give our grandsons a habit just to practice, because I have 2 grandsons. One goes in Loreto Convent, speaks only French there. And the other one in English, one is English medium and one is French medium. Okay. That's why we have to practice, we just say,
keep the practice of speaking English with them and speaking French with them. Just they may have the practice to at school. Okay. Yeah. And otherwise, you speak Marathi with whom? With your wife? Never. You don't speak. You speak Creole. Okay, so how you practice Marathi then? Sorry? Marathi chi practice kuthe karta tumhi? Yeah, jeva amchi khup se olki chi ahet Marathi, Hindi people, Gujarati coming from, they have come to work in Mauritius, have internet. Since 7-8 years they are in Mauritius on contract basis. And school madhe pan tumhi practice ho? Ho, school madhe. आता आमचे पुण्याचे चार पाच आमचे ओळखीचे आहेत, ते आमच्या घरी येऊन राहतील. कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम के तहत. ओके ओके. तर काही त्यांनी फोन केलं आणि SMS पाठवलं की सहा मेला आमच्या घरी येत आहे. मला वाटतं मंगळवार की बुधवारचा दिवस आहे. गव्हर्नमेंट की तरफ से आ रहे हैं या आपके पर्सनल रिलेशन्स? नाही, पर्सनल रिलेशन्स. ये भी कल्चरल एक्सचेंज का ही काम करते हैं आपके. आता मी तुम्हाला विसरले सांगायला की 2 weeks ago, we had in Mauritius one group of 40 people coming from Thane and Mumbai. Mumbai. Yeah, Thane is in Mumbai. Thane and the first time I'll tell you. They came for not for a conference, but for Kavi Sammelan. Okay. So they came in Mauritius. We had 3 days. कोणी आले होते? नाम सांगा. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मराठी कवी संमेलन. हो, मराठी कवी संमेलन. अरे वा, मराठी कवी संमेलन पण होते इथे? हो, डेफिनेटली. हो, चांगलं, खूप छान. इन मॉरिशस वी हॅव मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन 1, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट 2, मॉरिशस मराठी स्पीकिंग युनियन. आय एम अ मेंबर ऑफ मराठी स्पीकिंग युनियन. अँड आय फॉर्म पार्ट इज अ executive board member. Okay, so that's great. In Mauritius, we have these two, these three bodies. The three bodies, when we meet, we always meet both at one time. Okay. So, not tomorrow is Tuesday, but on Wednesday, we have one meeting of Marathi speaking union. Okay. And it is fine. We just meet in Mocha, a place called Maharashtra Bhavan. Yeah, I know Maharashtra Bhavan is a very famous place in Mauritius. Yeah. And it's in the heart of Mocha. It's in Mocha. Yeah. Okay. There, message da tumhi French madhe. फ्रेंड्स, तुमच्या फ्रेंच मराठी फ्रेंड्सला, मतलब मॉरिशियन मराठी फ्रेंड्सला काय मेसेज दे, काय पणी ऑन गुढी पाडवा? ओके, फ्रेंच मध्ये या, नो प्रॉब्लेम. सांगा फ्रेंच मध्ये या, मला नाही समजेल, इट्स ओके, बट पीपल अदर पीपल आउट देअर विल अंडरस्टँड. ओके, या अमोरिस अमोरिस अक्चुअलमेंट बट नू सेलिब्रेट ला फेट दे Ganesh, chaturthi, nous célébrons chaque année la fête de gudi-padwa. Et chez moi, personnellement, à la maison, le jour du gudi-padwa, nous réveillons très tôt à la maison. Nous réveillons très tôt à la maison, bien avant 5 heures du matin, après un bain sacré,
Ben, qu'est-ce qu'on fait? On prend le bambou qu'on appelle gudi, alors ben, on place devant l'entrée principale de la maison. Okay. Et puis ça, ben, on prend un récipient qu'on appelle tamber, on met sur le bambou, puis on attache un morceau de tissu couleur, soit orange ou bien même un peu rouge, sanguinien. Ben, et puis ça, on met un filet de fleurs, une guirlande de fleurs, on met un peu de sucre, un peu de riz, un peu des graines dedans. Ben, voilà comment on procède avec la fête de Ganesh, avec la fête de gudi-padwa chaque année. नहीं, मुझे समझती है, इतनी ही तो फ्रेंड समझ में आती है।